विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून अंबादासाहेब दानवे यांची निवड झाली आहे आणि पहिल्यांदाच ते संभाजीनगर जिल्ह्यात आलेले आहेत। अभिनंदन तुमचं, विरोधी पक्ष नेते तुम्ही झाले। खरं तर सत्तेत होता, मात्र आता विरोधी पक्ष नेते आपल्याला समाधान मानावं लागतंय। काय प्रायोरिटीज असतील, काय चित्र पाहता राज्याचं? 40 दिवसांनी या महाराष्ट्रात सरकार होतं का नव्हतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। दोनच मंत्री या महाराष्ट्राचा गाडा हाकत होते, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री। उपमुख्यमंत्री तर बिनखात्याचे मंत्री होते। आणि या 40 दिवसात जर बघितलं महाराष्ट्रात, तर आत्महत्येचं प्रमाण कमालीचं वाढलेलं आहे। महिलावर अत्याचार भंडाऱ्यासारख्या ठिकाणी, मावळसारख्या ठिकाणी झालेले आहेत। अतिवृष्टी झालेल्या असतानाही या सरकारला कोणत्याही संवेदना नाही, कोणती मदत। मागच्या वर्षी ज्या अतिवृष्टी झाली होती, 10,000 कोटी रुपयाची मदत महाविकास आघाडी सरकारने अर्थात उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केली होती आणि ती महिन्याभरात सगळ्यांना वितरित केली होती। परंतु अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची मदत करणं, त्यांना न्याय देणं, त्यांचं म्हणणं ऐकणं, याच्यापेक्षा मुख्यमंत्री असो की सरकार असो, हे सत्कारात गुंतलेलं आहे। आपापले जे आमदार आहेत ज्यांनी गद्दारी करून बाहेर पडलेले, त्यांचे कोणाचे रिसॉर्ट उद्घाटन, कोणाच्या बंगल्याचं उद्घाटन, कोणाच्या बँकांना भेटी, मला वाटतं असेच व्यक्तिगत, कारण या आमदारांशी व्यक्तिगत कनेक्टिव्हिटी ठेवणं एवढंच काम मागच्या 40 दिवसात महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे। काल विस्तार झाला, मंत्रिमंडळ विस्तार बऱ्याच प्रतीक्षेनंतर झाला, मात्र त्यावरही आता टीका टिप्पणी सुरू आहे। म्हणत होती ही सगळी लोकं की कुणावरही आरोप नसेल असे मंत्री घेऊ, आणि आरोप असलेले मंत्रीच आता पुन्हा मंत्रिमंडळात दिसत आहेत। नावं सांगण्याची गरज नाही, तुम्हाला सगळ्यात माहिती आहे। हे पहा, आर्थिक घोटाळ्यांच्या मध्ये गावित साहेबावर आरोप भारतीय जनता पार्टीनंच केलेले, हे काही शिवसेनेने केलेले नव्हते। संजय राठोडवर आरोप भारतीय जनता पार्टीनंच केलेले आहे। संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी काय अकांड तांडव भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर केलं, हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। विजय गावित जे आहेत यांना सुद्धा जे आर्थिक घोटाळा याच्या संदर्भात काय काय आरोप झालेले हे आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। अब्दुल सत्तार जे आहेत यांचा टीईटीचा घोटाळा महाराष्ट्राच्या समोर आला। घोटाळा मला वाटतं मीडियाने सुद्धा याच्याकडे वेगळ्या अँगलनी बघावं की यांचं टीईटीचे प्रमाणपत्रच बोगस आहे। आणि असे बोगस प्रमाणपत्र कुठे शिवाजीराव पाटील निलंगेकर ज्यांचा कुठे सहभाग होता नव्हता माहिती नसताना फक्त आरोप झाला एका गुन्ह्याचा, तर त्या शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी राजीनामा दिला होता। अशा पद्धतीचं मराठवाड्याची एक भूमी या महाराष्ट्राची भूमी असताना प्रत्यक्ष टीईटी घोटाळ्यामध्ये सहभाग असल्याचं दिसत असतानाही अब्दुल सत्तार मंत्रिमंडळात घेतलेले आहेत आणि बाकीच्यांची अनेक नावं आहेत मग त्याच्यामध्ये। परंतु हे सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारं आणि गद्दार तर आहेच। खूप नुकसान झालंय राज्यभरात पावसामुळे, अजूनही सुरू आहे, आजही अनेक ठिकाणी पूर आलाय। मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, मदत अजून केलेली नाही, काहीहीच सांगितलेलं नाही, फक्त घोषणा करणार या भाषेत बोलतात, म्हणजे मदत करणार या शब्दात सांगतायत। हे पण अतिवृष्टी काल परवा 2 दिवस झाले नाही, याला मागच्या 3 आठवड्यापासून 4 आठवड्यापासून या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी चालू आहे, ढगफुटीचा प्रकार चालू आहे, शेतकरी त्रस्त आहे, पिकं कुजले ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे अनेक पिकाचं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। असं असताना शेतकऱ्यांना इमिजिएट मदतीची गरज असते। मागच्या काळात असंच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने अतिवृष्टी झाल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 10,000 कोटी रुपयाची मदत या महाराष्ट्राला जाहीर केली होती। मग बागायती, जिरायती आणि जे बहुवार्षिक पीक आहेत म्हणजे फळबागा वगैरे, याला वेगवेगळ्या प्रकारची मदत एनडीआरएफचे निकषाच्या पेक्षा जास्त दिले होते। परंतु हे सरकार नुसतं घोषणा करतंय, कोणतंही काम करत नाही, म्हणून या सरकारकडून अपेक्षा ठेवाय का नाही ठेवाय हा प्रश्न आहे। परंतु शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना सहकार्य झालंच पाहिजे, ही भूमिका आमची राहील। बरं, जे काही राज्यात घडलं आहे आता शिवसेनेमध्ये, त्याबाबत आता भाजपचे लोकही प्रतिक्रिया द्यायला लागलाय आणि आम्हीच भाजप फोडलं असं एक भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि आताचे राज्यसभा सदस्य सांगतायत, सुशील मोदी नावे। आम्ही आधीपासूनच म्हणतोय की हे जे सगळं झालं हे भारतीय जनता पार्टीनंच घडवून आणलं आणि हे घडवून आणलं हे मान्य देवेंद्रजी फडणवीसांच्या सुविद्य पत्नी आमच्या वहिनी ज्या आहेत त्यांनीच सांगितलं की देवेंद्रजी दररोज वेश बदलून जात होते। आणि मला असं वाटतं हे आता सुस्पष्ट झालं की भारतीय जनता पार्टीनंच असे वेगवेगळे पक्ष फोडण्याचं षडयंत्र केलं आहे। मग मगोप असेल, जनता दल युनायटेड असेल, मग कर्नाटकातला पक्ष असेल, मध्य प्रदेशमधला काँग्रेस असेल, अकाली दल असेल, आता बिहार आपला हरियाणामधला भजनलालांचा तो पक्ष असेल आणि शिवसेना असेल, या सगळ्या पक्षांना फोडून स्वतःच्या पक्षात घेऊन
आपला पक्ष मोठा करणं अशा पद्धतीनं एक विषारी विखारी प्रकार भारतीय जनता पार्टी करते। एक शेवटचा प्रश्न, तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं संभाजीनगरमध्ये शिवसेना बळकट करण्यासाठी, शिंदे गटानं दोघांना कॅबिनेट मंत्रीपद दिलं त्यांचा गट मजबूत करण्यासाठी, आणि भाजपने अतुल सावेंना मंत्रीपद दिलं भाजप मजबूत करण्यासाठी, सगळ्यांचंच मिशन संभाजीनगर दिसतंय। संभाजीनगर एक महत्त्वाचं केंद्र निश्चित महाराष्ट्रातलं आहे, परंतु जसं मला शिवसेनेने जबाबदारी दिली तशी एक महाराष्ट्रातल्या जनतेचा आवाज, जनतेवर होणारा अन्याय, जनतेवर होणारा अत्याचार, जनतेचे प्रश्न हे एक प्रभावी पद्धतीनं मांडण्यासाठी, प्रभावी रीतीने मांडण्यासाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे। फक्त संभाजीनगरची जबाबदारी नाही तर ही महाराष्ट्राची जबाबदारी, निश्चित मी ती पार पाडेल। धन्यवाद सरशी बोलण्यासोबत। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सह मी विशाल करोळे, झी मीडिया, वैजापूर, संभाजीनगर। लाल मातीतली कुस्ती म्हणजे